आत्महत्या कर दे के पैसे मोर्चाचं रूपांतर झालं. आम्ही निवेदन देणार होतो उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाच्या विषयानं नेहमी सातत्यानं तक्रार होती. त्यामध्ये शेतकऱ्यांचा पीक विम्याचे पैसे मिळाले नाही, किसान BM चे पैसे मिळाले नाही, घरकुलाचे पैसे मिळाले नाही, अनेक विषय या ठिकाणी तक्रारीग्रस्त होत्या. वारंवार प्रशासनाला सांगून त्याचं दखल घेतल्या जात नव्हती. म्हणून आम्ही आज एक प्राथमिक सूचना म्हणून त्यांना निवेदन देण्याचं या ठिकाणी तालुक्यामध्ये सगळ्या लोकांना कळवलं आणि मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी आलेत. आम्ही आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं प्रशासनाला या ठिकाणी एक इशारा दिला की या मोताळा तालुक्यातील लोकांच्या शेतकऱ्यांचे कष्टकरी शेतमजूर या सगळ्या लोकांच्या समस्या जर या ठिकाणी तोरी सुटल्या नाही तर एक भव्य दिव्य मोर्चा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर काढू आणि उद्या होणाऱ्या परिणामाची जबाबदारी ही प्रशासनाची राहील. या मोताळा तालुक्यावर सातत्यानं अन्याय होतो. या मोताळा तालुक्यावर निसर्गसुद्धा अन्याय करतो. दरवर्षी या मोताळा तालुक्यामध्ये पाऊस कमी पडतो, या ठिकाणी इरिगेशनची कुठली सुविधा नाही, या ठिकाणी अनेक विषयाच्या समस्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे शिवसेना म्हणून आम्ही ताकदीनं उभं आहेत. येणाऱ्या काळातसुद्धा शिवसेना यांच्या समस्या सोडवण्यासाठी 24 घंटे रस्त्यावर उतरण्यासाठी तयार आहे. आज आमचा प्रशासनाला या ठिकाणी इशारा आहे.